Veroda residents worried that the houses will be demolished due to widening process of National Highway 17 that passes through their village. The anxious locals have filed a complaint with Kukule police station on Friday. Locals say that they were told highway will pass from behind their houses at a distance of 50 meters. Now the alignment takes the highway right in front of their houses. This to them is a matter of concern. Despite assurances, the government has failed to allay their fears. आता दोन दिस झाले तर मार्किंग केलं आमच्या घराबरोबर होते आहे आता हा खोज पाहिजे तर मग पुलिस स्टेशन आयला आणि पी एस आय म्हणला इन्स्पेक्टर सांगलाय आमच्या बरोपासून सांगलाय की तू मासे कलेक्टर होस हा थिंग एक लेटर कर तुके जगावर राईटी हा तुके मेळटले त्या लागून हा कलेक्टर वयता आणि थिंग एक लेटर करता की आमचे बारीक बारीक भुरगे हा जगा हा रिना गेलो आता स्कुला वयता आता हा गेल जाल्यार खूप रावपा जाय रिक्वेस्ट करता की आमगेले मुखार सोन हायवे वसूं नाका पार्लेसून वचपाची आमगेले जायते त्रास आसा धाकटे धाकटे भुरगीं आसा भायर कितकोन वचपाच्यो घर सोडून खूंय रावपाची आमी तुमी केन्ना घेतलो जागो 4 वर्स जाली तेन्ना खबर ना तेन्ना खबर ना तेन्ना म्हणटाली की पार्लेसून वयतलो प्लान प्लान आमकां दाखयली की तुमगेले घर घर सो 25 मिटर सोरून वयतलो आज आमगेले घर घर आसा थिंगसून वयताय ती आ रिपोर्टर रमेश नायक रावत इन वेरोडा.